तर आता वर्ध्यामध्ये रामदास तडस यांना घरातूनच आव्हान निर्माण झालेलं आहे. वर्ध्यातून पूजा तडस अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर येते. रामदास तडस यांना घरातूनच आव्हान निर्माण झालंय. पूजा तडस त्यांच्या स्नुषा पूजा तडस या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. आणि त्या मला असं विचारत होत्या की मोदीजींचा परिवार आहे, 20 तारखेला मोदीजी वर्ध्याला येणार आहेत, तर त्यांच्या परिवारातल्या त्यांनी ज्यांना तिकीट दिलंय ते माझा परिवार उद्ध्वस्त करत आहेत. तर मोदीजींनी आम्हाला 20 तारखेला वेळ द्यावा आणि वर्ध्यामध्ये येत असताना त्यांनी पूजा तडस या त्यांच्या लेकीला सुद्धा न्याय द्यावा, एवढी माझी ताई मदत करा यासाठी म्हणून ही मायमावली काल संपर्कात आलेली होती. कोर्टाचे जे समन्स असतात, कोर्टाचे जे पत्र असतात, ते सगळे पत्र डायव्हर्ट करण्यापासून त्याच्यानंतर स्वतःच पत्र घेऊन तिथे न एक्सेप्ट केल्याची नोंद करून माझ्या विरोधामध्ये एकतर्फी निकाल लावून ह्यांनी माझ्यासोबत आतापर्यंत फक्त अन्यायच करत गेलेले आहेत. आणि तो जो कोर्टाचा न्याय आहे की मी आमच्या घरी येऊ नये, त्याच्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलू नये, माझ्यावर अन्याय केला, मला दाद मागण्याची मला पूर्ण अधिकार आहे, संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे की माझ्यावर जर अत्याचार होत असेल तर मला त्या अत्याचार विरोधात उभं राहण्याची पूर्ण मुभा आहे.